प्रत्येक काम हे सरकारकडून व्हायला हवं अशी सर्वसाधारण मानसिकता असते. मात्र महाड तालुक्यातील देवघरमधल्या ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची फार वाट न पाहता गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवलाय. महाड तालुक्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेलं हे आहे देवघर गाव. गावातील बहुतांश तरुण लष्करात. गुण्यागोविंदानं नांदणाऱ्या या छोट्याशा गावात आतापर्यंत साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. गावातील महिलांना दूर नदीवरून पाणी आणावं लागायचं. पण ग्रामस्थांनी स्वतःच पुढाकार घेत स्वखर्चानं पाणी योजना राबवली. आता गावात 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध झालंय. पाईपलाईन केल्यानंतर ते जे पाणी आहे ते एक उंच असं 4-20-30 फुटावरती एक 5,000 ची टाकी बांधून त्या टाकीमध्ये आम्ही पाणी सोडतो. ते पाणी सोडल्यानंतर ते पाणी खाली नळातून येऊन पाईपातून येऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही ठेंबे मारलेले आहेत, म्हणजे 8 ठिकाणी. त्या ठिकाणी प्रत्येक गावातील 4-4 महिला 4-4 घर 4-4 कुटुंब हे पाणी भरतात आणि ते पाणी सर्वांना पूर्ण मिळतं. देवघरमधल्या ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी अनेकदा सरकार दरबारी खेटे मारले, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, पण पदरी निराशाच पडली. अखेर ग्रामस्थ मंडळी आणि सुरतमध्ये स्थायिक असलेले चाकरमाने यांनी एकत्र येऊन गावात पाणी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकानं आपल्या ऐपतीप्रमाणे वर्गणी दिली आणि ग्रामस्थांनी श्रमदान करून गावात बोरवेल खोदल्या. यामुळे गावातील महिलांची विशेषतः वयोवृद्धांची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे. पाण्यासाठी उभं राहायला लागायचं. चाकरमाने आले तर नंबरच यायचं नाही. 4 खेपा भेटल्या तरी मुश्किल नाही. आता कसं सर्वांना 5 घरांपुढे 2 नल बसवले, त्यामुळं पुरेपूर पाणी मिळतं. ते पण 3 तासाचं पाणी अर्ध्या तासात भरून होतं. आज आमच्या गावातले सर्व लोक जे 8 ट्रान्सपोर्ट आहेत तिथं सर्व 5 घरं मिळून आहे. तिथं सर्व मिळून पाणी भरतात आणि आनंदी आनंद आमच्या गावामध्ये आहे. एकीकडे पाणी योजनांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, पण देवघरमधल्या ग्रामस्थांनी कोणतीही शासकीय मदत न घेता अगदी अल्प खर्चात ही योजना राबवून सर्वांसमोरच एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. रायगडहून प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.